लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कर्नाटक के बेंगलुरु में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के अपमान पर गुस्साए मराठा समाज ने आज वाशी नवी मुंबई में विरोध प्रदर्शन किया और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। मोर्चे का नेतृत्व कर रहे बालासाहेब शिंदे एवं अन्य नेताओं ने कहा कि छत्रपति का अपमान महाराष्ट्र का ही नहीं बल्कि पूरे राष्ट्र का अपमान है, इसलिए ऐसे लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। देखिए रिपोर्ट। कर्नाटक के बेंगलुरु में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के अपमान ने मराठा समाज का गुस्सा बढ़ा दिया है। आज मराठा क्रांति मोर्चा के कार्यकर्ताओं ने इसके विरोध में नवी मुंबई के वाशी में प्रदर्शन किया और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। मराठा समाज के लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को दूध से नहलाकर अभिषेक किया और जय घोष लगाया। मोर्चे का नेतृत्व कर रहे बालासाहेब शिंदे और दूसरे मराठा नेताओं ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र ही नहीं बल्कि संपूर्ण राष्ट्र की अस्मिता और स्वराज के प्रतीक हैं, इसलिए उनकी प्रतिमा का अपमान महाराष्ट्र और संपूर्ण राष्ट्र का अपमान है। मराठा नेताओं ने भाजपा शासित कर्नाटक सरकार की भूमिका पर सवाल उठाते हुए कहा कि यदि दोषियों के खिलाफ जल्द कार्रवाई नहीं हुई तो मराठा क्रांति मोर्चा चुप नहीं बैठेगा और तीव्र आंदोलन करेगा। आइए सुनाते हैं मराठा नेताओं ने क्या कुछ कहा। गेले 3 दिवसापूर्वी बेंगलोर मध्ये छत्रपती शिवरायांची विटंबना करण्यात आली। काही कानडी बांडगुळ याच्यामध्ये सहभागी होते, याच्यामध्ये कर्नाटक सहकार सरकारचा आमच्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र आमच्या मराठी मावळे ये सर्व एकत्र एकवटलेले आहेत। आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारला कर्नाटक सरकार असेल किंवा आमचं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याला आम्ही या माध्यमातून आज निश्चितपणाने सांगू शकतो की आजपासून कर्नाटकची एकही एसटी या महाराष्ट्रात सीमेवरून येऊ दिली जाणार नाही आहे। याच्या घटनेमध्ये राजकारणी यांचेही हात असतात, राजकीय स्थिती असेल, सामाजिक जे भान आहे ते सांभाळून सर्वांनी हे सगळं केलं पाहिजे, परंतु ह्या याच्यामध्ये अशा ज्या घटना घडत आहेत ह्या अत्यंत निंदनीय आहेत आणि म्हणून आम्हाला आमच्या मराठी मावळ्यांना या ठिकाणी निषेध करावा। सर्वप्रथम त्याचा निषेध आणि त्याला अटक करून फाशीवर लटकवा ही सर्व मराठा व शिवभक्तांची इच्छा आहे की त्याला अटक झाल्याशिवाय त्याला फसवला लटकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मी कन्नड समाजातल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, सर्वप्रथम त्या भडव्याला तुम्ही अटक करा। आमच्या मराठा समाजाच्या आणि इतर सर्व समाजांच्या अस्मितेशी हा खेळलेला आहे। तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे आम्हाला अजिबात माहीत नाही, पण त्यांनी अखंड हिंदुस्थानच्या हृदयाला हात घातलेला आहे, त्याने आमची काळजाला हात घातलेला आहे, त्याला त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही फोडणार नाही। ही गोष्ट छोटी नाही की महाराष्ट्राचंच नाही भारताचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशी घटना घडते। सरकारनं सर्व कामं सोडून पहिलं त्या हरामखोर ज्याने विटंबना केली त्याला शिक्षा देण्याचं काम केलं पाहिजे, अन्यथा हे पहिल्या स्वरूपाचं आंदोलन आहे। दुसऱ्या स्वरूपाच्या आंदोलनात तर महाराष्ट्रात कर्नाटकमधली असणारी जनता आणि महाराष्ट्रात कर्नाटकमध्ये असणाऱ्या बसेस त्यांची दुकानं ही कुठल्याही प्रकारे चालून दिले जाणार नाहीत, पण कर्नाटकमधला एकही माणूस महाराष्ट्रात त्याला जगून देणार नाही। म्हणजे आज जगप्रसिद्ध आपले राजे आहेत, त्या राजांच्यावर बोलण्या इतका कुणाचीही लेवल नसताना जर आज कन्नड सरकार असं विटंबना करत असेल महाराजांची तर हे खूप वेदनाकारक म्हणजे गोष्ट आहे, अशी कधीही घडली नाही पाहिजे भविष्यात। पण जर आपल्याला प्रेमाने सांगून जर न्याय मिळत नसेल तर त्यावेळेस रस्त्यावर उतरायला समाज हा तयार होतो, त्याला मजबूर करतात, तर सरकारने याची दखल घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।